गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास 7 सब्जेक्ट मैथमेटिक्स, बैंक एंड सिंपल इंटरेस्ट। तर आज अपन बैंक एंड सिंपल इंटरेस्ट हे जे प्रकरण आहे या प्रकरणातील प्रैक्टिस सेट 40 यामधील उदाहरणे सोडविणार आहे। तर बघा, एग्जांपल आहे, जेठालाल टू अ हाउसिंग लोन ऑफ रुपीज 2,50,000 फ्रॉम अ बैंक एट 10 PCPA फॉर 5 years. व्हाट इज द इयरली इंटरेस्ट? व्हाट इज द टोटल अमाउंट ही रिटर्न टू द बैंक? तर जेठालाल यांनी काय केलंय, बँकेकडून दर साल दर सेकडा 10 दराने 2,50,000 रुपये 5 वर्षाच्या मुदतीने गृह कर्ज घेतले। तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल, तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल, हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचे आहे। तर सगळ्यात पहिले आपण ते लिहून घेऊ। काय लिहू, काय दिलेलं आहे उदाहरणामध्ये? आपल्याला ते पी दिलं आहे, पी म्हणजे प्रिन्सिपल, मुदत दिलेलं आहे, किती आहे, रुपीज 2,50,000 आर रेट ऑफ इंटरेस्ट 10, नंतर दिलाय टी 5 years, कालावधी दिलेला आहे 5 वर्ष, काढायचं काय आहे आय इंटरेस्ट अँड ए अमाउंट आपल्याला काढायचे आहे। तर आपण फॉर्म्युला लिहू, आय इज इक्वल पी मल्टीप्लाय आर मल्टीप्लाय टी अपॉन 100. पी किती आहे, 2,50,000 मल्टीप्लाय आर दिलाय 10, आणि टी टाइम दिलेला आहे 5 अपॉन 100. मग इथे काय, 0,0 कटले, 13 आले, मल्टीप्लाय 10 मल्टीप्लाय 5, आन्सर किती आला आहे, रुपीज 25,000, रुपीज 25,000। तर इयरली जी इंटरेस्ट आहे ते किती लागेल, रुपीज 25,000। ठीक आहे, आता हे झालं एका वर्षाचं, म्हणजे एका वर्षाला 2,50,000 ही जी मुद्दल आहे याच्यावरती एका वर्षाला रुपीज 25,000 एवढं इंटरेस्ट येईल, व्याज येईल। तर 5 वर्षाचं एकूण व्याज किती होईल हे आपल्याला काढायचं आहे। तर देअरफोर आय फॉर 5 years, आय फॉर 5 years इज इक्वल 25,000 मल्टीप्लाय 5 इज इक्वल रुपीज 1,25,000। तर 5 वर्षाचं व्याज होईल रुपीज 1,25,000। आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला काढायचं आहे अमाउंट आय, सॉरी ए, ए इज इक्वल पी प्लस आय, पी किती आहे, रुपीज 2,50,000 प्लस इंटरेस्ट, 5 वर्षाचा इंटरेस्ट किती होत आहे,
रुपीज 1,25,000 किती येते ए रुपीज 3,75,000 तर टोटल अमाउंट निघाली आहे रुपीज 3,75,000 ठीक आहे आपला आंसर आलेला आहे द इयरली इंटरेस्ट इज रुपीज 25,000 जेठालाल विल रिटर्न अ टोटल अमाउंट ऑफ रुपीज 3,75,000 टू द बैंक ठीक है अशा प्रकार अपने उदाहरण सोडवायची आहेत।